श्रीशाची बस आलेली आहे, श्रीशा टिफिन बॅग, श्रीशा टिफिन आणि श्रीशा स्कूलमध्ये निघाली. फायनली आपला शिळा मस्त आणि एकदम मऊसूत असा शिजलेला आहे. तर आता मी हा बाजूला ठेवते. चला तर आम्ही वेळेत आलेलो आहे आणि देवाची आरती आता जस्ट चालू झालेली आहे. चला तर तुम्ही पण आरती घ्या. आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता घेत आहे तो म्हणजे महाप्रसादाचा लाभ. आता महाप्रसादाचा लाभ घेतो आणि महाप्रसादामध्ये काय काय आहे ते सुद्धा नमस्कार. श्री शनिकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, त्याचबरोबर आहे सर्व पितरी अमावस्या आणि आज आम्ही जाणार आहे ते म्हणजे बाळूमामांचं दर्शन घ्यायला. कारण आज बाळूमामांचं म्हणजे वार असतो, अमावस्येला खूप गर्दी असते, महाप्रसाद सुद्धा असतो आणि मी इतक्या मोशा झाल्या, ह्यांच्या बरोबर कधीच गेलेली नाही. तर मी आज जाणार आहे आणि आज आहे श्रीशाचं स्कूल 9 ते 2 आणि त्यासाठी तिला पाहिजे आहे आंबोळी आणि शिरा. तिला चपाती नको आहे कारण तिला रोज रोज चपाती खाऊन बोर झालेला आहे. तर मी आता बनवते शिरा आणि आंबोळी आणि ते सुद्धा बनवल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करते. तर मी आता आंबोळीचं पीठ वगैरे भिजवून घेतलेलं आहे आणि शिऱ्याची तयारी करत आहे. चला तर ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते. तर मी इथं हे असं आंबोळीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी हा एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याचा करणार आहे तो म्हणजे गोड शिरा. तर आता हा छान खरपूस असा भाजून घेते आणि मग हा शिरा मस्त करून घेते. तवा पण छान तापलेला आहे, तर तवा जास्तच गरम झाला थोडासा. तर मी आता हा रवा मस्त असा भाजून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते आंबोळी करताना. इथं आंबोळीचं पीठसुद्धा भिजून तयार आहे आणि श्रीशा आलेली आहे तिच्या ट्रॅकसूटची चेन लावून द्यायचे. तर मी आता शिऱ्यासाठी लागणारं पाणी गॅसवरती ठेवणार आहे. म्हणजे मी जसं मी शिरा करण्यासाठी कसं मेजरमेंट घेते ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी अशी एक वाटी भरून फुल रवा घेतलेला, तर सपाट वाटी अशी थोडीशी कमी साखर. त्यानंतर त्याच वाटीने मापून आपण आता ह्यामध्ये घालूया ते म्हणजे हे एवढं 2 वाटी पाणी. म्हणजे आपण जो आता शिरा करणार आहे तो अजिबात बिघडणार नाही. आपण जो आता शिरा करणार आहे तो अजिबात बिघडणार नाही, एकदम व्यवस्थित होणार. तर आता गॅस चालू करूया आणि पाण्याला उकळी आल्यानंतर किंवा मी ह्या साईडला इथं असा हा रवा भाजून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण नंतर तूप घालूया. तर मी आता काय करते, गॅस चालू करते आणि ह्याला छान उकळी काढून घेते. आता आपल्या शिऱ्यासाठीचं इथं रवा थोडासा थंड होऊ दे आणि हे पाणी गरम, म्हणजे हे साखरेचं पाणी गरम होत आहे. तर मी आता वेलची बारीक करून घेते म्हणजे शिऱ्यामध्ये घालायला बरं होईल. मी मस्त अशी वेलचीची बारीक पूड करून घेतलेली आहे आणि आता मी हे जे पाणी आपण गरम केलेलं आहे ते सुद्धा छान गरम झालेलं आहे, पूर्ण साखर विरघळून गेलेली आहे. आणि आता आपण हे पाणी जे आपण रवा भाजून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि मस्त असं तूप. तर आता आपण काय करूया, छान तूप घालूया ह्याच्यात 2 चमचे. म्हणजे स्कूलमध्ये नेणार आहे ना शिरा, तर जास्त वेळ तो मऊ राहील. तुपामुळे कसं शिरा मऊ राहण्यासाठी मदत होते. तर आता हे आपण थोडंसं ह्याच्यात तूप मिक्स करून घेऊया रव्यामध्ये. तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं तूप सगळ्या ह्या रव्याला लागलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया ते म्हणजे आपण मगाशी जे साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे. ह्यानं कसं होतं, शिरा आहे ना तो एकदम छान होतो आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही. पाणी जास्त झालं किंवा कमी पडलं हे होत नाही, त्यामुळे मेजरमेंट करून घेतलेलं बरं असतं. तर मी आता थोडासा कमीच गॅस करून ठेवला आहे, नाहीतर जास्त फुल गॅसवर ठेवलं की ते सगळीकडं उडतं आणि गाठीसुद्धा होतात. म्हणून तर असं मस्त मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता जास्त उडलं नाही किंवा काहीच नाही आणि एकदम छान छान असं हे मिक्ससुद्धा झालं. तर आता आपण हे जे उलत नाही ते असं ह्याच्यावर प्रेस करून आता याच्यावरही काचेचं भांडं झाकूया, प्लेट काचेची. आणि आता ह्याचा गॅस अजून एकदा मंद करते आणि इकडं आता आपण करूया त्या म्हणजे आंबोळ्या. आता शिऱ्यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि जी आपण वेलची पूड करून घेतलेली आहे ती घालूया आणि आता मस्त असं ह्याला मिक्स करून घेऊया आणि छान अशी एक वाफ देऊया. म्हणजे हे छान असं फुलेल
जो आपला रवा पण भाजून घेतलेला आहे तो तुपामुळे मस्त असा फुलेल. तर आता मी वेलची पूड सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला अजून एकदा झाकूया. तर मी याच्यावर अजून एकदा झाकण ठेवते आणि आता ह्याला असंच 5 ते 7 मिनिटासाठी सोडून देते आणि इकडे घेते ते म्हणजे आंबोळ्या करायला. तर आंबोळ्या करण्यासाठी आपला तवा छान तापलेला आहे. मी असं एका प्लेटमध्ये तेल सुद्धा घेतलेलं आहे. तर आता आपण तेल सोडूया म्हणजे सगळ्या तव्याला व्यवस्थित ग्रीस करूया तेलाने. आणि आता हे जे आंबोळीच्या पिठाचं पाणी वर आलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे पिठाचं आणि पाण्याचा एक जीव करूया. आणि आता पहिल्यांदा तर मी थोडंसं स्पीड घेणार आहे आणि ते ह्या तव्यावर सोडणार आहे म्हणजे पहिली आंबोळी छान उलटली की बाकीच्या सुद्धा आंबोळ्या छान उलटतात. तर मी कायम अशीच करते की पहिली एवढी आंबोळी सोडते. तर आता आपण गॅस फुल करूया. तवा जास्त तापलेला त्यामुळे मी नव्हता जास्त गॅसची फ्लेम वाढवली, एकदम मीडियम ठेवलेली. तर आता ही जी आंबोळी आहे ती मी म्हणजे सोडवली. तर तुम्ही बघू शकता छान अशी तर छान झालेली आहे आणि ही छान पलटली सुद्धा. म्हणजे ही पहिली आंबोळी जर छान उलटली ना तर आपल्या बाकीच्या आंबोळ्या सगळ्या छान होतात. तर आता ही आंबोळी झालेली आहे. आता मी समू पण उठलेली आहे. समूचं सुद्धा सकाळचं स्कूल आहे तर समूसाठी आणि श्रीषासाठी 4 आंबोळ्या करून घेते. फायनली आपला शिळा मस्त आणि एकदम मऊसूत असा शिजलेला आहे. तर आता मी हा बाजूला ठेवते आणि आंबोळ्यांच्यावर फोकस करते. तर आता मी दुसरीसुद्धा आंबोळी सोडून घेते आणि श्रीषा इकडे छान तयार होऊन आलेली सुद्धा आहे. ये श्रीषू, तुला दूध देते आता. हा सगळी तयारी केलीस? हो. चालते, फक्त बूट घालायचं राहिलंय का? पाण्याची बॉटल आणखी भरायला. तर मी आता दुसरी सुद्धा आंबोळी सोडून घेते. तर अशा पद्धतीनं मी आता सर्व आंबोळ्या करून घेते आणि श्रीषा आता टिफिन भरते आणि श्रीषाची वेणी घालते. तर श्रीषाचा इथं मी आता टिफिन भरत आहे आणि आंबोळीवर खाण्यासाठी मी इथं तूप, चटणी आणि शेंगदाण्याचं कूट मी श्रीषाला देणार आहे म्हणजे तोंडी लावण्यासाठी. बटाट्याची भाजी तिला फारशी आवडत नाही. तर मी आता अशा ह्या 2 आंबोळ्या आणि शिरा डब्यामध्ये घातलेला आहे. श्रीषाची बस आलेली आहे. श्रीषा टिफिन बॅग, श्रीषा टिफिन आणि श्रीषा स्कूलमध्ये निघाली शिस्तीत. स्वीटू उचला. आणि स्वीटी मी असली तरच जाते श्रीषाला सोडायला, एकटी जात नाही. आणि आता समीदा पण जाईल. स्वीटी तुला काय पाहिजे? श्रीषा स्कूलला गेलेली आहे आणि आता समीदा सुद्धा वरून आलेली आहे. आता समीदा पण जाईल स्कूलला. तर आता समीदा निघालेली आहे, श्रीषाची बस गेलेली आहे. समूचं स्कूल आज 7:30 ते 12. तर समू येईल लवकर, श्रीषा येईल 3:30 वाजता. त्यामुळे दोघींना खेळायला पण नाही मिळत, होय की नाही? उद्या 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 दिवसभर खेळणार ना? हो. चालते, बाय 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 बाय. समू निघाले आता स्टॉपवर बसायला, तिची बस यायची अजून. मुली स्कूलला गेलेल्या आहेत. आता केलेला आहे तो म्हणजे चहा आणि सकाळपासून मी चहाच घेतला नव्हता. कोमट पाणी तर पिऊन झालेलंच. तर इथं मी माझा असा कोरा चहा करून घेतलेला आहे, तुम्ही पण या प्यायला. तर आता माझं सगळं आवरलेलं आहे. आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे बेलवड्याला. आणि बेलवड्याला जाण्याच्या आधी तुम्हाला आजच्या रुटीन मधली देवपूजा तर दाखवायचीच राहिली. तर आजची ही देवपूजा, देवापुढे मी असा दही भात ठेवलेला आहे. चला तर आता जाऊया ते म्हणजे बेलवड्यामध्ये आणि बाळूमामांचं सुद्धा दर्शन घेऊया. तर आता आवरलेलं आहे, निघालो आहे आणि मी आता स्लीपर घालते. आणि दुर्गेश्वरी आमची स्कूल मधनं जाऊन आली बर का? खोट खोट, होय का नाही? खोट 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 खोट. तर असं दुर्गाची पण सकाळची शाळा असते 9:30 ते 11:30 पर्यंत.
ती काय गेलीच नाही, आज तिने सुट्टी घेतली. सीटू जातो मी. स्वीती आम्ही कोणाचं बाहेर आलो की अशी तर कट्ट्यावर उभा राहते आणि भुकून दाखवते. तर आम्ही बेलवडीतल्या बाळूमामांच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आणि तुम्ही ह्या मंदिराचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन नक्की बघा. ह्या मंदिराचे आपण 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला डीप मध्ये मंदिराची माहिती समजेल. आणि आज अमावस्या आहे आणि मी आलीच नव्हते कधी, तर आज आलेले आहे आणि मी पहिल्यांदा एवढी गर्दी इथं बघितली आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता किती वाहने आलेली आहेत, म्हणजेच गाड्या, 4-व्हीलर 2-व्हीलर भरपूर आलेल्या आहेत. तर आता आज जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया. चला तर आम्ही वेळेत आलेलो आहे आणि देवाची आरती आता जस्ट चालू झालेली आहे. चला तर तुम्ही पण आरती घ्या. चला चला लवकर जाऊया. आम्ही पोहोचलो आहे आता देवाला, आता काहीतरी दर्शन मिळणार आहे आपल्याला. आणि धरून घेतल्यानंतर बघेल विक्रम आले कुणाकडे आलाय. आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता घेत आहे तो म्हणजे महाप्रसादाचा लाभ. आता महाप्रसादाचा लाभ घेतो आणि महाप्रसादामध्ये काय काय आहे ते सुद्धा आणि जेवणाच्या पण तुम्ही बघू शकता किती लांब लांब आहे. आणि देवाची सेवा करण्यासाठी किती लोक आले ते सुद्धा बघू शकता. तर आता ताटामध्ये वाढलेला आहे ते म्हणजे भात, आमटी आणि जिलेबी. आणि आता आहे तो म्हणजे शिरा. तर तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदा अमावस्या बघायला आलेली आहे, तशी गर्दी असते तर भरपूर गर्दी आहे. आणि तुम्ही बघत असाल तर महाप्रसादाची तर खूप गर्दी आहे आणि खूप भाविक भक्त येतात. आणि आजचं हे जर डेली रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.